कॅन्सर आयुर्वेदिक तपासणी व उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद आयुर्वेद उपचारास तपस्या हेल्थ व वेलनेसचे कार्य प्रशंसनीय खासदार धैर्यशील माने यांची माहिती आयुर्वेद उपचारात तपस्या हेल्थ व वेलनेसचे कार्य प्रशंसनीय खासदार धैर्यशील माने कॅन्सर आयुर्वेदिक तपासणी व उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद आयुर्वेद उपचारात तपस्या हेल्थ व वेलनेसचे कार्य प्रशंसनीय आहे असे गौरव उद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले तपस्या हेल्थ व वेलनेस यांच्या वतीने कॅन्सर व त्या संबंधातील सर्व आयुर्वेदिक तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन धैर्यशील माणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार के पी मंगेनवर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निम शिरगाव गावच्या सरपंच सौ गुरव व प पा पाटील आदी उपस्थित होते या शिबिरात जगविख्यात वैद्य डॉक्टर तपन कुमार अहमदाबाद गुजरात यांनी आयुर्वेदिक पद्धतीने नाडी परीक्षण करून अनेक रुग्णांची चिकित्सा केली तपस्या हेल्थ व वेलनेसचे मुख्य चिकित्सक डॉक्टर अमोल पाटील यांचेही सहाय्य लाभले या शिबिराचा महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक आंध्र प्रदेश व गोवा या राज्यातील अनेक रुग्णांनी लाभ घेतला त्यात तोंडाचा कॅन्सर ब्रेन ट्युमर लिव्हर कॅन्सर फुफ्फुसाचा कॅन्सर अन्ननलिकेचा कॅन्सर व ब्रेस्ट कॅन्सर यांसह विविध प्रकारच्या कॅन्सर रुग्णांचा समावेश होता या शिबिरास मिरज येथील मानव डोके यावरील कॅन्सर शल्य चिकित्सक डॉक्टर दिनशा यांनीही आवर्जून भेट दिली ॲलोपॅथी समवेत आयुर्वेद उपचाराची जोड देऊन कॅन्सर रुग्णांना अधिक फायदा मिळेल व त्यातून साईड इफेक्ट टाळता येतील असे मत व्यक्त करून अशा प्रकारच्या संयुक्त उपक्रम करण्याची तयारी दर्शवली कॅन्सर रुग्णांसाठी यापुढे प्रत्येक मंगळवार व गुरुवारी विशेष रुग्ण विभाग सुरू करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टर अमोल पाटील यांनी दिली तपस्या हेल्थ व वेलनेसचे संचालक उमेश गुड्डी यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी